सोमवारचा दिवस चोरी आणि घरफोडीच्या घटनांनी गाजला. शहराच्या विविध भागातून चोरट्यांनी मोबाईल, दुचाकीसह दुकानांचा शटर तोडून माल लंपास केला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून रस्त्यावरील गुन्हेगारी आणि दादागिरी जवळपास संपुष्टात आल्याचं दिसून येत आहे. त्याबरोबर त्यांची चार्ली संकल्पना देखील गुन्हेगारी कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतीये. या दोन्ही गोष्टी जरी उल्लेखनीय असल्या तरी देखील शहरातील चोरीच्या घटना रोखण्यात पोलीस यंत्रणा मात्र अयशस्वी ठरल्याचं दिसून येत आहे. सोमवारी चोरट्यांनी शहरातील विविध भागात मोबाईल, दुचाकी, सोन्यावर डल्ला मारत लाखोचा माल लंपास केलाय. सोमवारी चोरट्यांनी कुठे कुठे सोमवार साजरा केला ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमानं. छावणी हद्दीतील एका वाईन शॉपचं शटर उचकून चोरट्यांनी 16,200 रुपयांचा माल लंपास केलाय. एमआयडीसी वाळूज हद्दीतून रवींद्र कुलकर्णी यांच्या घरातून एक मोबाईल, 11 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण 57,000 रुपयांच्या मालावर डल्ला मारलाय. तर याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चरण सिंग बैनाडे यांची MH20 BBS7 ही दुचाकी आणि निलेश पळसकर यांचा 7,000 रुपये किमतीचा मोबाईल चोरला आहे. क्रांती चौक हद्दीतून बसमध्ये चढत असताना समीर आंबेकर यांच्या गळ्यातील 6,000 रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी पळवली आहे. त्याचबरोबर मुकुंदवाडी रेल्वे स्थानकात 52,000 रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी पळवली आहे. या दोन्ही घटनांमध्ये प्रवाशांना लक्ष करण्यात आलं आहे. तर जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून योगेश बुरकुले यांच्या दुकानाचं शटर उसकटून 66,000 रुपयांचे कपडे आणि 5,000 रुपये किमतीचे संगणक हार्ड डिस्क चोरीला गेली आहे. तसंच काही भुरट्या चोरांनी देखील सिडको पोलीस ठाणे हद्दीतून घरातील इलेक्ट्रॉनिक्स मीटर आणि वाहनांची स्टेपनी देखील सोडली नाही.